हॅलो फ्रेंड्स, तर इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे. आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे. तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये बारीक कट केलेले काजू आणि बदामचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट्स आवडतात ते घातले तरी चालेल. आता हे आपल्याला लो फ्लेमवरती हलकेसे गोल्डन होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स छान आता भाजले गेलेत तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता याच कढईमध्ये आपल्याला पाव वाटी शेवया घालायच्या आहेत आणि शेवया देखील आपल्याला लो फ्लेमवरती छान असा याला कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेवया आता छान अशा भाजल्या गेल्यात तर आपण ह्या देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता याच पॅनमध्ये आपल्याला परत एकदा एक चमचा तूप घालायचं आहे. तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे. लो फ्लेमवरती पीठ तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. पिठाचा थोडासा वास यायला लागला की समजायचं पीठ व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे आणि पीठ भाजल्यानंतर याचा हलकासा कलर पण चेंज होतो, तुम्ही इथे बघू शकता. तर आता यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे. लो फ्लेमवरती दूध पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाच्या गाठी नाही राहिल्या पाहिजेत. गव्हाच्या पिठामुळे याला चव आणि दाटसरपणा खूप छान असा येतो. हे आपल्याला लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे. तर आता इथे आपण पीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आणि ह्या ज्या पाववाटी भाजलेल्या शेवया आहेत त्या शेवया देखील यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता 1 ते 4 मिनटं आपल्याला यामध्ये शेवया शिजवून घ्यायचे आहेत. इथे आता तुम्ही बघू शकता खिरीला कलर खूप छान असा आला आहे आणि यामधल्या शेवया देखील शिजलेल्या आहेत. आता याला उकळी यायला लागली आहे तर याचा आपण गॅस बंद करायचा आहे. आणि यामध्ये हे जे तळलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घ्यायचे आहेत. तर अशी ही आपली झटपट होणारी शेवयाची खीर तयार आहे. एक चमचा गव्हाच्या पिठामुळे तुम्ही याला बघू शकता खूप छान कलर आणि दाटसरपणा देखील आला आहे. आणि ही खीर पूर्णपणे थंड झाल्यानंतर अजून थोडीशी दाटसर होते. तर अशी ही आपली शेवयाची खीर तयार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.